नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर। तर फ्रेंड, सरात अगोदर सांगा, कसे आहे तुम्ही? सर जरा मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो। तर आज आहे 15 ऑगस्ट आणि या दिवशी आपला जो भारत आहे ना, हा स्वतंत्र झाला होता। तर तुम्हाला स्वतंत्र दिवसच्या आमच्या पूर्ण परिवाराकडनं आहे ना खूप 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 शुभेच्छा। तर तनिष्काचा आहे ना 4th महिन्याचा फोटोशूट राहिला होता करण्याचा, कारण की वेळ मिळतच नव्हता आणि थीम कोणती घ्यायची हे पण आम्हाला कळत नव्हतं। तर आता कळलेली आहे। तर आता आज आम्ही ना तनिष्काचा फोटोशूट करणार आहोत आणि थीम कोणती आहे हे पण तुम्हाला लवकरच माहिती मिळेल। तर चला लवकर लवकर तयारी करते, कारण की त्याच्यानंतर मग मला तनिष्काची पण तयारी करायची आहे। तर सर्वात अगोदर आम्ही आहे ना आमच्या बेडवर आहे ना हा काळा कपडा आहे ना हा पूर्ण आतरून देत आहोत। तसं तर विचार होता की जे बेडवरची जे गादी आहे ना ह्या खाली घ्यायची, पण कसं आहे म्हणजे जागा खूप लागते तिला, तर म्हणून आम्ही यावेळेस वरच म्हणजे कसं आहे गादीवरच आहे ना काळा कपडा टाकून दिला। आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला कळलेलंच असेल की बा आजची थीम काय आहे। पण आजची जे तयारी आहे ना हे मी नाही करणार आहे, तनिष्काचे पप्पा करणार आहेत। फक्त मी आहे ना त्यांना सांगत आहे की बा आपल्याला कशाप्रकारे करावी लागणार आहे आजची तयारी, आणि त्याच्यानंतर मग मी खाली जाणार आहे तनिष्काला आणायला। तर विचार केला की तयारी करण्यामध्ये मी पण यांची हेल्प करते, कारण की कसं दोघांनी केलं तर लवकर लवकर होईन। पण कशाचं यांनी मला सांगितलं की बा तू अजिबात वरचं टेन्शन काही घेऊन, वरची सर्व तयारी मी करतो, फक्त तू आहे ना तनिष्काला आणायला जा आणि ती अगोदर तिची तयारी करून दे। तर तिरंगा थीम ठेवलेली आहे आजची आम्ही, आणि तिचे पप्पा अशी सजावट करत आहेत। हा लास्टवाला थोडंसं तो पण करावं लागणार आहे तुम्हाला, तिला ठेवल्यानंतर लावसन का? बरं ठीक आहे। तर मग तर आता खूप विचार चालू होता कोणता ठेवायचा कोणता ठेवायचा, पण यांनी म्हटलं की आपण यावेळेस ही थीम ठेवू छान दिसेल। तर म्हणून मग आता लवकर लवकर तयारी करायची आहे। आणि 4चा आकडा कशाने काढायचा आहे मग? इथे मधात ठेवायचा आहे का तिला? ठीक आहे मग। आता वरचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलेला आहे डेकोरेशनचा, तर तो तुम्ही करा आणि मुलीचा मेकअप मी करून देते। तर चला आता अशा प्रकारे तिचे पप्पा तयारी करत आहेत, आणि खाली जाते मी आता आणि आमच्या मुलीची तयारी करते। झाला का वरची तयारी? झाली? आणि इकडे हे पाना तिची तिची तयारी झाली करायची मग आधी कशी तिची झोप चांगली झाली ना तर ती चांगली तर राहील आणि फोटो काढू देणार, नाही तर मग आणखीन तांडव। मूड शांत असते तिचा मस्त मग मजेत। बरं ठीक आहे। तर इथे सर्व त्याचं सामान काढून घेतलेलं आहे मीचा, तिला आज मी हा फ्रॉक घालणार आहे ऑरेंज आणि व्हाईट कलरचा पूर्ण, आणि त्याच्यानंतर इथे तिची ह्या ब्रेसलेट आणलेलं आहे माझ्या दादांनी आणि बेल्ट, आणि नंतर मग टिक्के तिला तिरंगाच लावणार आहे मस्त हा डोक्याला। चलो मग आता हे सर्व रूममध्ये ठेवून देतो तुमच्या, आणि उठल्यानंतर मग तिची तयारी करणार। तर फ्रेंड्स, आता तनिष्का तर झोपलेली आहे, वरची सर्व तयारी झाली, तर आता फक्त पोड्या आल्या टाकण्याच्या, कारण की मी विचार केला की आज खूप उशीर होणार, कारण की जर तिचं फोटोशूट करायला बसून आम्ही 2-3 तास आमचे कुठंच जात नाहीत। तर त्याच्यामुळे सकाळीच मी आहे ना पूजा करून घेतली, त्यानंतर वरण भाजा कुकर लावून दिला, आणि आज मी आलूची चटणी पण बनवून घेतली। तर इकडे सर्व रेडी आहे, मस्तपैकी आलूची चटणी बनवली, वरण भात पण रेडी आहे, फक्त पोळ्या टाक्याच्या राहिल्या। तर नाश्ता झाला होता आमचा, सर्वांचा पोहे बनवते आज, तर पोह्याचा नाश्ता सर्वांनी करून घेतला। तर विचार केला की बा पोळ्यानंतर टाकणार, कारण की कसं अगोदर आम्ही तनिष्काचा फोटोशूट करू त्यानंतर मग पोळ्या टाकणार, पण कशाचं आता तनिष्का झोपलेली आहे तर म्हटलं बसल्यापेक्षा मग आता काय करायचं। तर आता 1 वाजलेला आहे तर पोळ्या टाकून घेते, त्यानंतर मग तनिष्का उठल्यानंतर तिचा आम्ही फोटोशूट करू। चला तर मग आता इथे पोळ्या पण टाकून झालेल्या आहेत, फक्त 2 पोळ्या राहिल्या होत्या टाक्याच्या, आणि मधातच आईना तनिष्का उठली होती आणि अजिबात राहत नव्हती, तर आईने म्हटलं की बा तू हिला घेऊन घे, ज्या 2 पोळ्या राहिलेल्या टाक्याच्या ते मी टाकून देते। तर आईला म्हटलं की बरं तुम्ही आता कशाला हात भरलेले आहेत माझे तर मी टाकून देते, पण आईने नाही म्हटलं, कारण की तनिष्का आणि आईच्या जवळ अजिबात राहत नव्हती, तर म्हणून मग मी आहे ना हात वगैरे धुतले आणि तिला घेतलं, आणि ज्या म्हणजे बाकी ज्या ज्या पोळ्या टाकायच्या होत्या ना त्या पोळ्या मग आहेत ना आई टाकणार
घेणार आहेत. तर आधीच्या ज्या बाया म्हणत होत्या ना, ते गोष्ट खरं आहे. कारण की कसं, आपल्या घरामध्ये मोठी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. कारण की कसं आहे, मोठी व्यक्ती आपल्या घरामध्ये असली की ना, तर आपल्याला अजिबात टेन्शन राहत नाही मुलांचं कामाचं. म्हणजे कसं आहे, जर आपण जर कामं करत असलो तर ते मोठी व्यक्ती आहेत ना, आपल्या बाळांना सांभाळतात. म्हणजे कसं आहे, आई असो, आपली सासूबाई असो किंवा आपले सासरी किंवा बाबा, हे कोणीही असलं ना, तर ते आपल्या बाळाला सांभाळतात. आणि जर बाळ जर आपल्या जवळ असलं तर आपल्या सासूबाई, आपल्या आई हे म्हणजे घरामधले कामं करतात. तर आता कसं आहे, आई आहेत ना, तर मला खूप मोठा आधार आहे. कारण की तनिष्का आहे ना, जास्त करून तिच्या आजीजवळच असते. तर त्याच्यामुळे आहे ना, जे बाकीचे कामं आहेत ना माझे, हे खूप लवकर लवकर होतात. आणि तुम्ही पाहालच असेल, तनिष्का नेहमी तिच्या आजीजवळच असते. तर फ्रेंड्स, बस आत्ताच मी तनिष्काला घेऊन आलेली आहे माझ्या रूममध्ये. आणि मला असं वाटलं की बा, यांनी यांचं सर्व तयारी करून ठेवली असेल. पण कशाचं बघून घ्या, अर्धवट तयारी यांची. का बरं असं अर्धवट केलं? अर्धवट का झालेलंच आहे का? मी माझे खालून आहे ना सर्व कामं करून आली, स्वयंपाक करून आली, तनिष्काची तयारी करून दिली. तर फक्त तिला आहे ना फक्त बेल्ट घालायचा राहिला आणि झालं मग तिची तयारी सर्व. तू काय केलं पिल्ला? बघा, काही ना काही तिचं चालूच असते. चला तुम्हाला आता यांची यांनी काय तयारी केली हे दाखवून देते. तर आता इकडे हे आहेत ना, मसूरच्या दाढीने चारचा आकडा काढत आहेत. इकडे थोडंसं लांबून घेता ना, बस झालं. तर इकडे आमच्या तनिष्काची पण तयारी झाली. तिला आम्ही मस्तपैकी टिक्कू लावलेले आहे, तिरंगा टिक्कू. हे तनु, काय पाहतोय तू? ती पण तिच्या पप्पाच्या बाजूनच बसलेली आहे आणि बघत आहे की पप्पा काय करत आहेत. तर चला आता तनिष्काची बाकीची जी तयारी आहे हे मी करून घेते. आणि तुम्ही लवकर लवकर तुमचं आवरून घ्या फक्त. तर इकडे जेव्हा आम्ही तनिष्काचे फोटो काढत होतो ना, तर तेव्हा तनिष्कांना 2 मिनटं पण राहत नव्हती. आणि हालचाल खूप करत होती, म्हणून मग आता आम्हाला असा जुगाड करावा लागला. कारण की कसं आहे, खालून तिचे फोटो बरोबर निघत नव्हते. म्हणजे जसे आम्हाला पाहिजे होते तसे निघत नव्हते. म्हणून मग आता हे चढलेले आहेत पलंगवर आणि मी वाजवत आहे घुंगरू. कारण की कशी आहे, ती 2 मिनटं पण थांबत नव्हती, शांतत अजिबात बसत नव्हती. कारण की ती काय, ती आता एवढं काय करत आहे माहिती का, जसं आम्ही तिला खाली किंवा गादीवर टाकतो ना, तर ती आहे ना लवकर पलटून जाते आणि एक पोटावर येते. तर त्याच्यामुळे मला आहे ना खूप वेळा तिला आहे ना वर असं घुंगरू दाखवावं लागलं. कारण की ती आहे ना खूप त्रास देत होती. आणि त्याचा फ्रॉक आहे ना, हा 2-3 वेळा मी सरळ केला का, पण ती काय करत होती माहिती, फ्रॉक घेत होती आणि तोंडामध्ये टाकत होती. तर खूप वेळा आम्ही आहे ना तिचा जो फ्रॉक आहे ना हा सरळ केला. त्याच्यानंतर मग खूप वेळा घुंगरू वाजवलं. त्याच्यानंतर तिने चांगल्या पोज दिल्या आणि फोटो खूप छान निघाले. पुढे मी तुम्हाला तिचे आहे ना फोटो दाखवणारच आहे. तर कमेंट करून नक्की सांगा की बा, तनिष्काचे फोटो तुम्हाला कसे वाटले. तर चला आता अशा प्रकारे आता आमचा फोटोशूट होत आहे. तर आज आहे ना तनिष्काच्या पप्पांनी पण आहे ना ऑरेंज कलरचा कुर्ता घातलेला आहे. तर त्यांच्यासोबत पण मला आहे ना तनिष्काचे फोटो क्लिक करायचे आहेत. तर लवकर लवकर अगोदर इचे करून घेऊ, त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत पण मी तिचे फोटो काढून घेणार. तर आता मग फ्रेंड्स, आता तनिष्काचा फोटोशूट झालेला आहे आणि तनिष्कासोबत तिच्या पप्पांचा पण फोटोशूट झालेला आहे. आणि बाकीची कसर आता काढत आहेत ते. नाही बाप्पा, पा कशा फोटोशूट काढत. हो काढा तुम्ही फोटो. चला तर मग आता हे जे सर्व झेंडे आहेत ना, हे सर्व मी एका पॉलिथिनमध्ये ठेवून देते. म्हणजे कसं पुढच्या वर्षी पण कामात येतील जसेचे तसे. हे ना कोणतं लावलं होतं तुम्ही? हे छोटं आणलं होतं एक दादानी. तुम्ही कोणतं लावलं? हो अच्छा, हां तिचे चार ते लावला आणि तुम्ही तो गोलवाला लावला. ठीक आहे ठीक आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित ठेवून देते आणि हा बेल्ट पण ठेवून देते. म्हणजे पुढच्या वेळेस कामात पडेल नाही. तर ठीक आहे मग आता. हो दाखवून द्या. हो सर्व व्यवस्थित ठेवून देते. हे पण असंच ठेवून देते. अरे हा जानेवारीला. ओके ठीक आहे. तर आता हे तनिष्काच्या कामात येणार आहे जेव्हा पण तनिष्का शाळेत जाणार ना तेव्हा. त्यानु नाही का. चला ते सर्व उचलून घेते. मसूरची दाळ पण उचलून घेते. तो चष्मा लावून घ्या. तनिष्काने तिच्या पप्पांच्या डोळ्याचा चष्मा काढला होता. तिला पण नव्हता आवडला फोटो मध्ये. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अशी म्हणायची ना आमची तनु. आहे ना तनु?
असे म्हणत जाणार ना तू? जाणार मग मस्त तयारी करून देत जाणार मग मी तुझी. हो सर्व पप्पा तिचे अगोदरच राहत जाणार तयारी. व्हाईट व्हाईट ड्रेस घालून मस्त मग तिचे कपडे मस्त प्रेस करावं लागतील. मस्त तयारी तिची. आणि त्याच्यासोबत मग हे पण लावून देत जाणार मी तिला तिच्या ड्रेसवर. हो बेटा हो ते म्हणून राहिले वंदे मातरम वंदे मातरम वंदे शिंकायला सत्यवचन. कशा म्हणशील तू जनगण म्हणत जाशील का मग शाळेमध्ये गेल्यानंतर? म्हणणार म्हण मी सगळंच म्हणणार. राष्ट्रगीत म्हणणार मग देशाचे गीत म्हणणार. हो सगळंच म्हणणार म्हण मी. हो अरे बापरे हा घेते घेते मी घेते. हा सर्वच म्हणायचं. नवीन नवीन तुला कपडे पण आणणार मग मी. हा नवीन नवीन ड्रेस नवीन शू वगैरे सर्व नवीन पाहिजे तिला. सर्व नवीन नवीन आणत जाणार. आता मी 4 महिन्याची आहे 5वा महिना लागलेला आहे. हो चल तर चला मग आता तिचे कपडे काढायचे आहे का की राहू देऊ? ड्रेस चेंज करून करू ना. बरं ठीक आहे. आणि तिच्या पप्पांसोबत ती आहे ना फोटो काढत होती तर तिला आहे ना अजिबात आवडत नाही की तिच्या पप्पांनी चष्मा लावलेला. नेहमी तिच्या पप्पांच्या डोळ्याचा चष्मा काढून ठेवते ती आहे ना की पप्पा आपण फोटो काढत तर चष्मा लावायचा नाही. हो तेवढी हुशार खूप आहे ती. तर चला आता मग हे तयारी काढून घेऊ. तुम्ही पण कुर्ता चेंज करून घ्या आणि त्यानंतर मग हे सर्व आवरून घेते मी आणि मग खाली जाऊ जेवण जेवण वगैरे करू. त्यानंतर मग आराम करायचा. चला 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 खाली चला.